गुढीपाडवा झाला की सर्वच भक्तांना वेध लागतात ते ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचे या यात्रेच्या निमित्ताने सारा ज्योतिबा डोंगर एकाच जयघोषात दुमदुमून जात असतो हलगी पिपाणी सनई यांच्या सुरांवर नाचवल्या जाणाऱ्या आणि विविध ठिकाणांहून यात्रेसाठी आलेल्या सासनकाठ्या यांच्यामुळे देखील हा सारा परिसर हर्षोल्लासित होऊन जात असतो ज्योतिबाच्या या चैत्र यात्रेचे महत्त्व केदार विजय या ग्रंथात सांगितलेल्या एका कथेच्या माध्यमातून सांगितले जाते केदार विषय ग्रंथाप्रमाणे नाथ केदारांनी समस्त दुष्टांचा संहार केला धर्माचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि करवीर निवासिनीचा निरोप घेऊन ते हिमाचलाकडे जायला निघाले त्यावेळेला जगदंबेच्या विनवणीवरून नाथांनी इथं थांबायचं कबूल केलं आणि या दक्षिणच्या स दक्षिणेच्या समस्त लोकांचा सांभाळ करीन असं वरदानही समजताना दिलं तेव्हापासून हा दख्खनचा राजा या वाडीरत्नागिरीवरती विराजमान झाला पण या सोहळ्याला माता यमाई मात्र उपस्थित नव्हती आणि याचा राग येऊन यमाई रुष्ट झाली हे देवांना कळाल्यानंतर तिची समजूत घालण्यासाठी देव आवूनला गेले देवानी सगळा लवाजमा या यमाई मातेच्या मंदिराजवळ नेला आणि त्यावेळेला देवांना पाहून यमाई मातेनं दार लावून घेतलं या प्रसंगाबद्दल सगळेजण विचारात पडले त्यावेळेला नाथानं आपल्या वरदानाची आठवण झाली ज्यावेळेला पूर्वजन्मी परशुरामा अवतारामध्ये दे नाथांनी देवीला वचन दिलं होतं की पुढं मी ज्यावेळेला केदार अवतार धारण करेन त्यावेळेला तुझं आणि जमदग्नींचं पुनर्मिलन घडवून देईन त्याच वरदानाला अनुसरून देवाने आपल्या शस्त्ररूपी म्हणजे खडगरूपी असलेल्या जमदग्नींना पुन्हा उत्तीर्ण होण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचा विवाह पुन्हा एकदा संपन्न झाला हा सोहळा तीन वर्ष औंच्या डोंगरावरती जात होता औंच्या परिसरात जात होता पण शेवटी यमाई मातेनंच देवाला सांगितलं की आपणच चैत्रयात्रेसाठी आता इथून पुढं वाडीरत्नागिरीवरती येत जाईन आणि त्याला अनुसरून देवी चाफेपणामध्ये प्रगट झाली म्हणून देवाच्या या संपूर्ण सोहळ्यांमध्ये या चैत्रयात्रेचा हा उत्साह सगळ्यात मोठा मानला जातो आणि सासनकाठ्यांची मिरवणूक सासनकाठ्या अर्थात कुलध्वज या कुलध्वजांची मिरवणूक हा या सोहळ्याचा एक अपूर्व भाग आहे दरवर्षी अशाच उत्साहात ही चैत्र यात्रा पार पडत असते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणाहून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात चैत्र शुद्ध एकादशीपासून रोज रात्री देवाचा पालखी सोहळा सुरू होतो यात्रेचा मुख्य दिवस अर्थात हस्त नक्षत्रावरती चैत्रशुद्ध पौर्णिमेला दुपारी सासनकाठ्या यमाई देवीच्या भेटीला निघतात सासनकाठ्या यमाईच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात आणि त्यानंतर संध्याकाळी साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेला देव ज्योतिबाची पालखी ही मंदिरातून यमाईच्या मंदिराकडे मार्गस्थ होते सगळा लवाजमा घेऊन देव ज्योतिबा आपल्या या यमाई मातेच्या मंदिरामध्ये तिच्या भेटीला येतात देवाची पालखी सदरेवरती ठेवली जाते आणि कट्यारूपी जमदग्नी आणि माता रेणुका स्वरूपिणी अशी यमाई या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि देवाची पालखी पुन्हा एकदा मंदिराकडे मार्गस्थ होते देव मंदिरात येतात मंदिर प्रदक्षिणा करून सदरेवरती विराजमान होतात सदरेवरती त्यांच्यापुढं डौरी बंधूंची गायनसेवा होते आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवसाचा यात्रेचा कार्यक्रम संपन्न होतो चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी यात्रेच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मं देवाचं मंदिर अखंडपणानं भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असतं त्यानंतर देवाचा पालखी सोहळा हा चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारपर्यंत सुरू राहतो चैत्राच्या शेवटच्या सोमवारी पाकाळणी होते अर्थात सगळ्या या मंदिराचं प्रक्षालन केलं जातं शेवटच्या मंगळवारी गाव भंडारा अर्थात महाप्रसादाचं आयोजन होतं आणि रात्री पालखी सोहळा करून चैत्रयात्रेचा हा सोहळा संपूर्ण केला जातो तर ही चैत्रयात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी यात्रा काळात देवस्थान समितीसोबत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन देखील एकत्रितरित्या काम करत असतात साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर